महामार्गावर मंगळवारी रात्री दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सेंचुरी रिओन कंपनीतील कामगार अरुण सालगुडे हे काल रात्री उशिरा सेकंड शिफ्ट संपल्यानंतर शहाड ब्रिजवरून घरी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यानंतर त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. महारळ, महारळपाडा, कांबा आणि वरप या गावावरून जाणाऱ्या या हायवेवर अनेक वेळा अपघात होतात. या गावांमध्ये गतिरोधक, सूचना फलक आणि लाईटचे पोल नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. अभिलाष डावरे, ईडी न्यूज, कल्याण.